खरं म्हणजे मी जास्त काही भाषण करावं असं नाही. मी मुख्यमंत्री असताना 2% गुजराती समाजाला रिझर्वेशन दिलेलं होतं. एवढं एक चांगलं काम गुजराती समाजाकरता केलेलं होतं. लोक आता विसरून गेले. सुशील कुमार शिंदेनी 2% दिलेलं होतं, पण ते आपले साधू आलेले होते त्यावेळेस. त्यांनी मला बोलावला आणि आशीर्वाद दिलेला होता. मला माहिती नाही ते मलबार हिलमध्ये राहत होते आणि नायक. त्याला कारण असं आहे की माझं जावयच गुजराती असल्यामुळं मला ते करावं लागलं होतं त्यावर. कारण जावायला सांभाळायचं म्हणजे सगळं करावं लागतं. बरोबर, आमच्या ताई सगळ्या बरोबर आहे बघता. तर नाही, ती परिस्थितीच तशी होती त्यावेळेची. आणि हे सगळं केल्यामुळं मी परत निवडणूक जिंकून आलो तिथं. साधी गोष्ट नव्हती. पण यांना माहिती आहे आतलं कारस्थान, की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं, गव्हर्नर म्हणून आंध्रला पाठवलं. पण ठीक आहे, ज्या लोकांनी काय पाठवलं, पण मी परत जे मंत्रिमंडळामध्ये तिथे गेलो दिल्लीच्या, त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अखेर अजूनपर्यंत आहे. असं होतं. पण आपण आपलं काम प्रामाणिकपणानं करत राहिलं पाहिजे. आणि प्रामाणिकपणानं काम, मला आश्चर्य वाटतं सिंधी समाजाचं, एक पैसा दोन पैसे प्रॉफिटवर ते एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये काम करतात आणि आपला ते निर्वासित खरे होते. आणि त्यांनी खूप मोठे इथं सोलापूर त्यांनी मोठं काम झालं. तसं आपण सुरुवातीच्या काळामध्ये ज्या तऱ्हेनं सोलापूरमध्ये आलात, महाराष्ट्रामध्ये आलात, देशामध्ये इथं आलात, कणखरपणानं आपल्या पायावर उभे राहिला आणि असं कुठे हात पसरला नाही.